कारथगा येथे ज्वल्ले प्रीमियम लीगच्या क्रिकेट स्पर्धेला उत्साहाने प्रारंभ। निप्पाणी तालुक्यातील कारथगा येथे बसवज्योती यूथ फाउंडेशन व ज्वल्ले उद्योग समूह यांच्या वतीने ज्वल्ले प्रीमियम लीग क्रिकेट स्पर्धेला बसवज्योती यूथ फाउंडेशनचे अध्यक्ष बसवप्रसाद ज्वल्ले व आशा ज्योती मतिमंद शाळेचे अध्यक्ष ज्योतिप्रसाद ज्वल्ले यांच्या हस्ते श्रीफळ वाढवून व फीत कापून करण्यात आले। प्रारंभी बसवप्रसाद ज्वल्ले यांच्या हस्ते छत्रपती शिवाजी महाराज, क्रांतिवीर संगोळी रायन्ना आणि डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्यास पुष्पहार अर्पण करून स्पर्धेला सुरुवात करण्यात आली। प्रारंभी सूरज माळी यांनी स्वागत व प्रास्ताविक केले। यानंतर उपस्थित मान्यवरांचा सत्कार एपीएमसी सदस्य व पीकेपीएसचे अध्यक्ष नितेश खोत व कार्यकर्त्यांच्या हस्ते करण्यात आले। यावेळी बोलताना बसवप्रसाद ज्वल्ले म्हणाले, आजचा युवा वर्ग म्हणजे देशाचा खरा आधारस्तंभ आहे, तो मजबूत व्हावा, त्यांच्यात जागृती निर्माण व्हावी व तो निर्व्यसनी राहून त्याचे आरोग्य सदृढ राहावे यासाठी आपण बसवप्रसाद यूथ फाउंडेशन व ज्वल्ले प्रीमियम लीग मार्फत अशा स्पर्धा निप्पाणी तालुक्यात 20 गावांमध्ये भरवत आहोत। याला युवा वर्गाकडून चांगला प्रतिसाद मिळत असल्याचे सांगितले। परंतु मला आज तुम्हा सर्वांना बोलण्यामध्ये खूप आनंद होतोय की आज प्रास्ताविक मध्ये पण बोलले की आम्ही बसवज्योती यूथ फाउंडेशन कडून निप्पाणीचे मतदारसंघात निप्पाणीच्या खेडेगावामध्ये 20 ठिकाणी आम्ही हे ज्वल्ले प्रीमियर लीग करणार आहे आणि आतापर्यंत आम्ही 6 गावं कारथगा धरून 6 गावांमध्ये आतापर्यंत जेपीएलचं टुर्नामेंट झालेलं आहे। परंतु मला बोलायला खूप खुशी होते की या सर्व 6 गावांमध्ये सर्वात जास्त आणि सर्वात चांगल्या रीतीने पार पडलेलं कार्यक्रम म्हटलं तर हे कारथगा गावामध्ये म्हणून सांगायला खूप अभिमान होतो। कारण तुम्हा सर्वांचा एक उत्साह कमिटी मेंबर्स असू दे व सर्व आमचे भाजपचे कार्यकर्ता असू दे व सर्व टीम मेंबर असू दे, संघ मालक असू दे आणि एकदा मी बसवज्योती यूथ फाउंडेशन कडून तुम्हा सर्वांना देखील अभिनंदन सांगू इच्छितो आणि एकदा तुम्ही सगळेजण जोळा टाळ्याच्या गजरामध्ये त्यांना सर्वांना अभिनंदन करावा म्हणून मी यावेळी एपीएमसी सदस्य नितेश खोत, निप्पाणी ग्रामीण भाजप अध्यक्ष पवन पाटील, तालुका पंचायत सदस्य दादासो नरगटे, देवाप्पा देवकते, अत्ताउल्ला पटेल, अनिल भोसले, ॲडव्होकेट बाबासो खोत, एस के माळी, दीपक अलंकार, इम्रान जमादार, मलिक सरगुरु, विनोद ढेरे, सुकुमार माळी, धनपाल चव्हाण, अवधूत धनगर, दत्तात्रय खोत, अशोक मोरे, अशोक कुरणे, रवी आयवाळे, दामोदर भोसले, सोमनाथ गावडे, मांगूर ग्रामपंचायत उपाध्यक्ष स्वप्नील माने, ढोणेवाडीचे ग्रामपंचायत अध्यक्ष तुकाराम माळी, राजू माळी, जनार्दन घाटगे, अरविंद पाटील, सखाराम नागराळे, शिवाजी खोत, चिमासो नाडगे यांच्यासह कारथगा, ढोणेवाडी, बारवाड, मांगूर, बोरगावाडी येथील भाजप कार्यकर्ते, क्रिकेट प्रेमी व खेळाडू मोठ्या संख्येने उपस्थित होते। या कार्यक्रमाचे सूत्र संचालन करून सुदर्शन शांडगे यांनी आभार मानले।